नमस्कार, आनंदी रहा, समाधानी रहा. मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय मुळे, लाईफ कोच अँड काउन्सेलर, तुमचं झेप स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आज मित्रांनो, मी तुमच्याबरोबर आनंदी रहा, समाधानी रहा या झेप स्टुडिओच्या प्रयोगासाठी किंवा झेप स्टुडिओ हा जो एक प्रयोग करू पाहतोय यासाठी वार्तालाप करणार आहे. काही माझे विचार तुमच्याशी मांडणार आहे. मित्रांनो, संकल्पनाच बघा कशी आहे, तर समाधानी रहा आणि आनंदी राहा. खरं पाहायला गेलं तर आनंदी राहणं आणि समाधानी राहणं यात काही फारसा फरक नाहीये. दोन्हीचा अर्थ एकच आहे. ज्यावेळी माणूस आनंदी असेल त्यावेळी तो समाधानी असतो, आणि ज्यावेळी माणूस समाधानी असतो त्यावेळेला डेफिनेटली तो आनंदी असतोच असतो. पण तरी सुद्धा आपण हे दोन शब्द प्रयोग वेगळे का करणार आहोत, आनंदी राहा आणि समाधानी राहा? कारण आनंद हा आपल्या चेहऱ्यावरचा समोरच्याला दिसू शकतो, पण समाधान हे आपलं मनातलं आंतरिक असतं, मनातल्या आतल्या भावना असतात की ज्या फक्त आपणच फील करू शकतो आणि आपणच त्या पद्धतीने त्या व्यक्त करू शकतो. म्हणून समाधान ही आपल्या अंतरंगातली भाषा आहे किंवा अंतरंगातल्या गोष्टी आहेत, तर आनंद किंवा आनंदी स्वभाव हा दुसऱ्याच्या पाहण्यात येण्यासारखा किंवा दुसऱ्याने ऑब्झर्व करण्यासारखी गोष्ट आहे. असू द्यात, काय हरकत नाही, आपण त्याच्यात जास्त खोलामध्ये जायला नकोयात. तर खरंच मित्रांनो, आनंदी राहणं किंवा समाधानी राहणं खरंच अवघड आहे का, खरंच अशक्य आहे का? तर मी एकच सांगेल किंवा मला असं एकच वाटतं की अवघड नक्की आहे पण अशक्य नाही आहे. परत एकदा सांगतो की आनंदी राहणं, समाधानी राहणं अवघड नक्की आहे पण अशक्य बिलकुल नाही आहे. काही ठराविक गोष्टी असतात बघा, ज्या आपल्या मनामध्ये चाललेल्या असतात, आपल्या मनामधले काही विचार असतात, आपल्या मनामधल्या काही सुप्त भावना असतात. ज्यावेळी त्या भावना पूर्ण होतात किंवा ज्या पूर्णत्वाला जातात, डेफिनेटली आपल्याला काय होतो, आनंद, आनंदाची प्राप्ती होते, आपल्याला आनंद होतो किंवा आपल्याला समाधान प्राप्त होतं. पण दरवेळेलाच असं घडतं का? नाही घडत. शंभरातल्या अगदी किरकोळ वेळेला एखाद दुसऱ्या वेळेलाच असं होतं की जे आपल्याला अपेक्षित आहे, जे आपल्या मनामध्ये चाललंय ते सत्यात उतरतं, याची फ्रिक्वेन्सी किंवा हे होण्याची वारंवारता ही अतिशय कमी प्रमाणात असते. पण तरी सुद्धा जर आपण मनातून ठरवलंच की आपल्याला आनंदी राहायचंय, समाधानी राहायचंय, तर त्यासाठी डेफिनेटली काही जाणीवपूर्वक काही प्रयत्न करावे लागतील. जर आपण जाणीवपूर्वक काही प्रयत्न केले तर आपण जीवनामध्ये नक्कीच आनंद आणि समाधान प्राप्त करू शकतो. मी गमतीने नक्की म्हणतो की आनंदाचं दुकान असतं पण तो तिथे आनंद विकू शकत नाही. म्हणजे आनंद नाव असणाऱ्या व्यक्तीचं एखादं दुकान असू शकतं, तो तिथे सगळ्या वस्तू विकतो पण तो आनंद विकत नाही. त्यामुळे आनंद हा कुठेही विकत मिळत नाही, तर तो आपल्या मनामध्ये तयार करावा लागतो, आपल्या मनामध्ये तो निर्माण करावा लागतो. तर याच विषयी मी काही गोष्टी फक्त तुमच्याशी शेअर करणार आहे. नक्कीच तुम्हाला तो आवडेल असं मला वाटतं की त्या गोष्टीशी तुम्ही सहमत व्हाल. सहमत झाल्यानंतर डेफिनेटली तुम्ही आपला हा व्हिडिओ किंवा आपले हे विचार इतरांशी शेअर कराल. सो दॅट आपला झेप स्टुडिओचा उद्देश एकच आहे की आपण थोडासा प्रयत्न करूयात की आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला थोडासा आनंद मिळवता येईल का, समाधान मिळवता येईल का. तर मित्रांनो बघा, काही महत्वाचे मुद्दे आहेत जे मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की जर आपल्याला खरंच आनंदी राहायचं असेल, आपल्याला जर खरंच समाधानी राहायचं असेल, तर काय करायला पाहिजे? तर आपण वर्तमानात जगायला शिकलं पाहिजे, म्हणजे आजमध्ये जगायला शिकलं पाहिजे. कालचा गेलेला भूतकाळ आपण ठीक आहे रेफरन्स म्हणून आपण त्याला सांभाळू शकतो किंवा रेफरन्स म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो, पण फार काळ त्या भूतकाळामध्ये रेंगाळण्याची आवश्यकता नाही. त्या भूतकाळात घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टींमध्ये फार काळ वेळ दवडण्याची आवश्यकता अजिबात नाही. आजचा दिवस जो आलाय, आजच्या दिवसाचे ज्या संकल्पना आहेत, आजच्या दिवसाचे जे आव्हानं आहेत, आजच्या दिवसाचे जे तुमच्या मनामध्ये नियोजन आहे, ते पूर्णत्वाला नेण्यासाठी आपण 100% योगदान जर दिलं तर आपलं डेफिनेटली काम पूर्णत्वाला व्यवस्थित जातं आणि आनंद किंवा समाधान मिळतं. त्याचबरोबर जसं मी म्हणतोय की भूतकाळामध्ये रमण्याची आवश्यकता नाही, त्याचप्रमाणे भविष्याचाही लगेच विचार करण्याची आवश्यकता नाही. थोडासा आपल्याला रेफरन्स असायला हरकत नाही की भविष्य काळामध्ये आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचंय, आपल्याला काय साध्य करायचंय, हे डोक्यामध्ये असायला हरकत नाही. पण सारखंच आपण भविष्य काळाबद्दलही विचार करून उपयोग नाही की भविष्य काळामध्ये माझ्या नोकरीमध्ये माझी बढती होईल का, माझा पगार वाढेल का, माझा धंदा अजून वाढेल का, माझा बिझनेस अजून वाढेल का, तो जास्त चालेल का, मला जास्त प्रॉफिट होईल का, मला गाडी घेता येईल का, मला घर घेता येईल का, ह्याच गोष्टींमध्ये जर सारखा आपण विचार लावला तर आपल्या वर्तमानामधल्या कार्यप्रणालीवरती त्याचा डेफिनेटली आणि डेफिनेटली काय होतो, परिणाम होतो किंवा फरक जाणवतो. म्हणून मित्रांनो, वर्तमानात जगा, आजचा दिवस आजच्या पद्धतीने घालवा.
दोन नंबरला आपण काय केलं पाहिजे, तर आपलं जे ब्रेन आहे किंवा आपलं जे शरीर आहे हे ताजंतवानं ठेवण्यासाठी किंवा हे व्यवस्थित चालण्यासाठी, एक प्रकारचं इंजिन आहे हे व्यवस्थित चालण्यासाठी त्याला चांगल्या प्रकारचा खुराक मिळाला पाहिजे. कोणकोणता खुराक आपण त्याला दिला पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नियमित व्यायाम केला पाहिजे. मित्रांनो, दररोज आपण कितीही धकाधकीच्या जीवनामध्ये असू द्यात, पण नियमित 30 मिनिटं ते 1 तास याच्या दरम्यान आपण डेफिनेटली आपण स्वतःसाठी काढला पाहिजे आणि आपण व्यायाम केला पाहिजे, फिजिकल ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत. मग त्या ऍक्टिव्हिटी काही असू द्यात, साधं वॉक असू द्यात, जॉगिंग असू द्यात, जिम असू द्यात, योगा असू द्यात, काही असू द्यात, पण काहीतरी करा. कारण त्याच्याने आपली ही बॉडी, आपला हा मेंदू काय होणार आहे, सतेज होणार आहे आणि तो जास्त चांगला जागृत राहणार आहे. हा झाला व्यायामाचा प्रकार. त्याच्याने आपली बॉडीचे बॉडी ऑर्गन्स हे थोडेसे फिट राहतील आणि हे राहत थोडेसे स्ट्रॉंग राहतील. मग त्याला पुरेसं अजून सकस काय लागेल, तर आपल्याला सकस आणि आरोग्यदायी आहार घेतला पाहिजे. आपलं जेवण हे चांगलं असलं पाहिजे. उगाचच दररोजच आपण जर आबड तबड काहीतरी बाहेरचं खात असू किंवा व्यवस्थित खात नसू, कामाच्या निमित्ताने आपण जर बाहेर कुठे दौऱ्यावरती जात असू, मार्केटिंगसाठी फिरणारे जे मंडळी आहेत ते अहोरात्र इकडे इकडे प्रवास करत असतात, मग जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाही, जेवणाचे ते काय आपण खातोय याच्यावरती आपला कंट्रोल राहत नाही, आपण वेळ प्रसंगी जे उपलब्ध होईल ते खातो, तर एखाद दोन वेळेला असं करणं ठीक आहे, पण जर नेहमी नेहमी असं होत असेल तर डेफिनेटली आपल्या त्या धावपळीला किंवा त्या कष्टाला काहीही उपयोग नाही. कारण भविष्यात जाऊन डेफिनेटली त्या गोष्टीचा काय होणार आहे, त्रास होणार आहे. तर व्यायाम आपण चांगला केला पाहिजे, सकस आणि आरोग्यदायी आहार घेतला पाहिजे आणि त्याच्याबरोबर पुरेशी झोप घेतली पाहिजे. बघा, आपल्या शरीराचे ह्याच गरजा आहेत. एक तर आपल्याला चांगला आहार मिळाला पाहिजे, चांगला व्यायाम मिळाला पाहिजे, पुरेशी झोप मिळाली पाहिजे की आपलं शरीर रूपी जे इंजिन आहे ते अगदी फिट अँड फाईन राहील आणि ते व्यवस्थित चालेल. आणि एकदा व्यवस्थित चाललं की आपल्या कामाची जी गती आहे ती सुद्धा काय होणार आहे, वाढणार आहे, इफिशियन्सी वाढणार आहे आणि आपण आपली अचीवमेंट ह्या डेफिनेटली करणार आहे. आणि अल्टिमेटली अचीवमेंट केल्या की आपण आनंदी राहणार आहोत, समाधानी राहणार आहोत. आता याच्या पलीकडे जाऊन थोडेसे जर काही मुद्दे आपण बघितले तर ते थोडे भावनिक मुद्दे आहेत, आपल्या मनातले मुद्दे आहेत. त्या मनाच्या मुद्द्यांवरती, त्या भावनिक मुद्द्यांवरती आपण जर थोडासा कंट्रोल मिळवला, थोडासा ताबा मिळवला, तर हा आनंद आणि समाधान लवकर प्राप्त होतो किंवा हा मिळवण्यासाठीचा मार्ग आपला कसा होतो, सुकर होतो. तर मित्रांनो, काय करायला पाहिजे, तर सगळ्यात अगोदर म्हणजे आपण एकमेकाशी जी तुलना करतो, आपण घरातल्यांशी तुलना करतो, आपण बाहेरच्यांची तुलना करतो, आपण कलिगशी तुलना करतो, मित्रांशी तुलना करतो, तर थोडा वेळ आपण असं मानलं पाहिजे की आपण इंडिपेंडंट आहोत, आपली कुणाशीही स्पर्धा नाही. स्पर्धा नाही म्हणजे काय होतं, स्पर्धा ही चांगल्या हेतूने डेफिनेटली असावी, पण बऱ्याचदा काय होतंय, स्पर्धा ही आपण नकारात्मक पद्धतीने नेतो, आपण नकारात्मक पद्धतीने स्पर्धा करू पाहतो किंवा तुलना करतो आणि त्याच्यामध्ये डेफिनेटली आपल्याला काय येतं, नैराश्य येतं. म्हणून एकमेकाशी तुलना आपण करायलाच नको. अजून काय करायला पाहिजे, तर आपण एकमेकातले हेवे दावे टाळले पाहिजेत. म्हणजे ठीक आहे, काही काही वेळेला अनपेक्षितरित्या काहीतरी हेवे दावे होतात, काहीतरी बाका प्रसंग उद्भवतो, तिथून थोडेसे काहीतरी इनपुट्स वेगळे दिले जातात, घेतले जातात, पण तो टायमिंगचा मॅटर मानून तो लगेच वेळ जाताच वेळ जास्त न जाऊ देता आपण तो मॅटर काय केला पाहिजे, हातासरशी सॉल्व्ह केला पाहिजे. एकमेकाबद्दल आपण मनामध्ये हेवे दावे ठेवले नाही पाहिजेत, कारण हेवे दावे ठेवल्याने काय होणार आहे, आपल्या डोक्यामध्ये तेच विचार सारखे सारखे येत राहणार, तीच निगेटिव्हिटी सारखी सारखी येत राहणार, आणि जर ती निगेटिव्हिटी सारखी सारखी येत राहिली तर याचा परिणाम आपल्या कामाच्या एफिशियन्सीवरती नक्की होणार. म्हणून हेवे दावे टाळले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आनंद घ्यायला शिकलो पाहिजे. मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद घ्या. बघा, फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी काम करतो, त्याचं वार्षिक वेतनवाढीचा दिवस येतो किंवा वेतनवाढीचा महिना येतो आणि त्याच्यामध्ये त्याचं वेतन वाढतं. माझा तर असा अनुभव आहे की साधारणतः 100 लोकांचा आपण सर्वे केला की त्यांचा वेतनवाढीचा तो दिवस आहे, तो महिना आहे, त्यांना ते वेतनवाढीचं लेटर मिळालेलं आहे, पण त्या 100 आपण जर सर्वे केला तर तुम्हाला पण पटेल 100 लोक हे आनंदी व्हायच्या ऐवजी दुःखी होतात. पगारवाढीच्या पत्रामध्ये पगार वाढलेला असतो तरी ते दुःखी होतात, आनंदी होऊ शकत नाही. का? कारण त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या डोक्यामध्ये असं चाललेलं असतं की XY अमाऊंट मला पगार वाढला पाहिजे, मला XY अमाऊंटचा पगार वाढला पाहिजे, आणि प्रत्यक्षात त्यापेक्षा थोडा कमी वाढतो. मग तो थोडा कमी जरी वाढलाय, पण बेसिकली वाढलाय ना, तर आपण काय करतो, वाढलाय ना हे सोयीस्कररित्या विसरून जातो. आपण डोक्यात काय ठेवतो, मला पाहिजे होता तेवढा वाढला नाही, म्हणून आपण आनंदी व्हायच्या ऐवजी काय होतो, दुःखी होतो. तर मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवा. साध्या ठिकाणी समजा आज तुम्हाला एखादी गोष्ट
एक गुलाबजाम खाण्याची इच्छा झाली, संध्याकाळी तुम्हाला असं वाटलं आज गुलाबजाम खायचे मला, ठीक आहे ना, तुमच्या मनामध्ये इच्छा प्राप्त झाली आहे, सगळं झालंय, तुम्ही त्यासाठी प्रयत्न केले, पण काही अनपेक्षितरित्या तुम्हाला तो गुलाबजाम प्राप्त होऊ शकला नाही किंवा ते तुम्ही मिळवू शकला नाही, तर हरकत नाही, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला तेवढाच गोडवा देईल, एक चमचाभर साखर खा, त्यातून तुम्ही आनंद घ्यायचा प्रयत्न करा. अगदीच तो मिळाला नाही म्हणूनच काही इकडची गोष्ट तिकडं किंवा तिकडचा राग इकडं काढण्याची आवश्यकता नाही, तर छोट्या छोट्या काही गोष्टी असतात त्यातून आपण आनंद हा घेतला पाहिजे. त्यानंतर पुढचा जो मी तुमच्याशी विषय शेअर करणार आहे तो अतिशय महत्वाचा आहे, बघा तुम्हाला थोडासा तो वेगळा वाटेल पण माझ्या दृष्टीने तो फार महत्वाचा वाटतो. मला काय वाटतं की आपण अनावश्यक अशा आपल्या गरजा वाढू नाही दिल्या पाहिजे किंवा गरजा ह्या आपण लिमिटेड ठेवल्या पाहिजेत. बघा पूर्वी आपल्या अन्न वस्त्र निवारा तीनच गरजा होत्या, ह्या तीन गरजांवरून आपण आजच्या जर गरजा मोजल्या तर आपल्याला एक पेज किंवा दोन पेज किंवा तीन पेज हे सुद्धा अपुरे पडतील, तरी आपण गरजा 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 लिहितच चाललोय. तर काही त्याच्यामध्ये आवश्यक गरजा असतात, काही अनावश्यक गरजा असतात, तर आवश्यक गरजा ह्या आपल्याला मिळाल्याच पाहिजेत नो डाऊट, पण त्यातल्या काही अनावश्यक गरजा असतात त्याच्यावरती आपण कंट्रोल ठेवला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे 40,000 समजा गाडी आहे, तर ती गरज जर माझी असेल गाडीची, माझ्याकडे 40,000 एक गाडी आहे आणि माझी अशी इच्छा आहे की मला आता 2 लाखाची गाडी घ्यायची आहे, ती आज मला जर मिळू शकत नसेल, माझ्या आर्थिक परिस्थितीमध्ये मिळू शकत नसेल, तर प्राप्त परिस्थितीमध्ये आहे त्या 40,000 गाडीवरती मी आनंदी राहिलं पाहिजे, मी समाधानी राहिलं पाहिजे. पण त्या गाडीवरती बसून, 40,000 त्या गाडीवरती बसून आपण जर 1,40,000 गाडीबद्दल जर विचार करत निघालो रस्त्यावरती तर डेफिनेटली अपघात होऊ शकतो. म्हणून काही गरजा ह्या अनावश्यक असतात. मोबाईल फोन, आपल्या गरजेपुरता फोन येण्यापुरता जाण्यापुरता हे ह्याच्यापुरता आपल्याकडे एखादं डिव्हाइस असेल, आपल्या शेजाऱ्याकडे काहीतरी मोठ्या प्रमाणात काहीतरी भारीतली वस्तू असेल आणि आपल्याला त्याच पद्धतीचा मोबाईल किंवा त्याच पद्धतीचं इलेक्ट्रॉनिक गॅझेट पाहिजे असेल, तर ते मिळवण्यासाठी ठीक आहे आपण प्रयत्न करूयात, भविष्यात तुमची ज्या वेळेला ऐपत होईल त्या वेळेला तुम्ही घ्याल, तो तुम्ही तो वापरा, पण आत्ता उगाच तो नाहीये म्हणून त्याच्याबद्दल निराश होण्याची कारण नाही, कारण त्याच्याने काय होणार आहे, तुमच्या कामावरतीच परिणाम होणार आहे, तुमच्या एफिशियन्सीवरती परिणाम होणार आहे. यानंतरचा विषय आहे तो म्हणजे पैसा आपल्या जीवनामध्ये महत्वाचा डेफिनेटली आहे, कारण तो तर कुणीच नाकारू शकत नाही की पैसा महत्वाचा नाहीये, पण पैसा हा कशासाठी आहे, तर पैसा हा गरजेसाठी आपल्या, तर आधी आपल्याला गरज डिफाईन करता आली पाहिजे आणि त्या गरजेपुरता जर आपल्याकडे पैसा असेल तर आपल्याला समाधान हे त्याच्यामधनं मिळवता आलं पाहिजे. उगाच पैसा आहे म्हणून आपण कायमच पैशाच्या पाठीमागे पळून पळून आपण आपलं स्वास्थ्य बिघडवण्यात काहीही अर्थ नाही, कारण लक्षात घ्या पैसा हे साधन आहे पण पैसा हे साध्य होऊ शकत नाही. आज आपण जर बघितलं तर मॅक्सिमम लोक पैसा हे साध्य पकडून चाललेले आहेत आणि पैसा हे साध्य बघडून पकडून चालल्यानंतर त्यांची जी काही धावपळ चाललेली आहे, जी काही पळापळ चाललेली आहे, ती आता खरेच केविलवाणी धावपळ म्हणावी लागेल. तर ते एक प्रकारचं साधन आहे, तर त्या गरजेपुरतं जर आपल्याकडे उपलब्ध झालं तरी सुद्धा आपलं कार्यप्राप्ती होते, कार्यसिद्धीला जातं, एवढी गोष्ट आपल्या मनामध्ये जर राहिली तर फार चांगलं होईल किंवा ते आपल्या दृष्टीने फार चांगलं असतं. अजून बघा आता छोट्या गोष्टीतून आनंद मिळवायची जी गोष्ट असते ती म्हणजे काय, दुसऱ्यांना आपल्याकडनं जेवढी शक्य आहे तेवढी आपण जर मदत करत राहिलो, छोटी का होईना, छोटी का होईना, एखादी आपण मदत कुणाला केली तर आपल्याला थोडंसं बरं वाटतं, आपल्याला थोडंसं हलकं वाटतं. अशीच ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्या त्या वेळेला शब्दरूपाने म्हणा, पैसे रूपाने म्हणा, वस्तू रूपाने म्हणा, एखाद्या शारीरिकच्या मनाने म्हणा, आपण जर काही कुणाला मदत करू इच्छित असेल किंवा आपण करू शकत असेल आणि ती जर आपण त्याला केली तर डेफिनेटली त्याचा आनंद त्यालाही होतो, त्याचा आनंद आपल्यालाही होतो. तर दुसऱ्याला मदत करणं हे पण एक साधन आहे की ज्याच्यातनं आपण आनंद आणि समाधानाची काय करू शकतो, प्राप्ती करतो, प्राप्ती करू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय, ह्या सगळ्याचा परिपाक जर आपण बघितला तर सगळ्यात महत्वाचा विषय आहे की ह्या 24 तासामधनं दिवसाचं जे काही 24 तासाचं आपलं कॅल्क्युलेशन असेल किंवा जे आपलं वेळापत्रक असेल त्या 24 तासामध्ये स्वतःच्या आवडीसाठी वेळ द्या, स्वतःच्या आवडीसाठी काहीतरी वेळ ठेवा, ते 10 मिनिटं असतील, ते 20 मिनिटं असतील, तो 1 तास असेल, तो 2 तास असेल, पण तो कशासाठी दिला पाहिजे, आपण आपल्या आवडीसाठी दिला पाहिजे. कायमच आपण जर पळत राहिलो, कायमच आपण धावत राहिलो आणि आपल्या आवडी जर पाठीमागे पडत राहिल्या तर आपला मेंदू, आपलं शरीर कधीही ताजंतवानं राहणार नाही, आपलं ते रिफ्रेश राहणार नाही. जर आपण आपल्या बॉडीला जर रिफ्रेश करायचं असेल, आपल्या मेंदूला ताजंतवानं ठेवायचं असेल तर आपल्या आवडीनिवडी आपण काय केल्या पाहिजेत, जोपासल्या पाहिजेत, त्या आवडीनिवडीसाठी आपण वेळ काढला पाहिजे. लोक काय म्हणतील, घरातले काय म्हणतील, बाहेरचे काय म्हणतील याचा विचार न करता आपण आपल्या आवडींसाठी वेळ दिला पाहिजे आणि आवडींसाठी आपण थोडीशी काय म्हणतात, वेळेची काटकसर म्हणा लागलं तर वेळेची कंजूशी म्हणा, पण तो आपल्यासाठी साठवून ठेवा, वाचून ठेवा. त्यानंतर अजून एक विषय असतो तो म्हणजे आपण काय करतो, अवस्तव
याच्या त्याच्याकडनं आपण अपेक्षा ठेवलेल्या असतात की मित्रांनी माझ्याशी असं वागावं, घरातल्यांनी माझ्याशी असं वागावं, बॉसने असं वागावं, तसं वागावं, हे मला वाटणं स्वाभाविक आहे. पण मला जे वाटतं ते समोरच्याला वाटेल कशावरनं? आणि त्याने तसंच का वागावं? तर तो वागू शकत नाही, कारण त्याचं मन वेगळा विचार करणार आहे, माझं ब्रेन वेगळा विचार करतंय, मी जो विचार करतोय तोच विचार तो समोरचा करू शकत नाही. म्हणून आपणच आपल्या मनामध्ये विचार केला पाहिजे की आपण इतरांकडनं कुठल्याही अवास्तव अपेक्षा ठेवणार नाही. म्हणजे मी जर चांगला वागतो तर दरवेळेला आपण असे ॲज्युम करून करणं चुकीचं आहे की समोरचा आहे माझ्याशी चांगलंच वागेल. कधी कधी असं होतं की त्याच्या मनोप्रवृत्तीमुळं तो चांगला वागूच शकत नाही, तर तो कधी कधी तुमच्याशी वाईटही वाटेल वागेल. जर समजा समोरचा तुमच्याशी वाईट वागतो म्हणून आपणही त्याच्याशी वाईट वागणं ही सद्बुद्धीचं कारण, हे सद्बुद्धीचं लक्षण नाहीये. त्यामुळे आपण पहिली गोष्ट तर अवास्तव अपेक्षाच कुणाकडनं ठेवू नये. आपण आपल्या स्वतःकडनं अपेक्षा ठेवा, आपल्याला काय अचीव करायचंय त्या अपेक्षा आपल्याकडनं ठेवा. पण त्या अचीव होत असताना, त्या प्राप्त होत असताना समोरच्याने आपल्याकडे असं अशा पद्धतीने वागावं, अशा पद्धतीने आपल्याला मदत करावी ह्या अपेक्षा ठेवणं काय अतिशय चुकीचं काम आहे. त्यामुळे इतरांकडनं अवास्तव अपेक्षा ठेवूच नये. आणि सगळ्यात महत्वाचा जाता जाता शेवटचा पॉईंट मी तुम्हाला जो सांगणार आहे तो म्हणजे बी पॉझिटिव्ह. ऑलवेज नेहमी सकारात्मक विचार करा, कधीही डोक्यामध्ये निगेटिव्हिटी येऊ देऊ नका. काम चालू करायच्या आधी, काम करताना आणि काम संपल्यानंतर नेहमी आपल्यामध्ये काय असलं पाहिजे? सकारात्मक असली पाहिजे, करणं असली पाहिजे, पॉझिटिव्हिटी असली पाहिजे. जर आपण आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी जर निर्माण केला तर तुम्ही कार्यसिद्धी नक्की करणार. आणि ह्या सगळ्या मुद्द्याच्या अनुषंगाने, ह्या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने मला एकच सांगायचंय की आपल्या जीवनामध्ये आपण काय राहिलं पाहिजे? आनंदी राहिलं पाहिजे, समाधानी राहिलं पाहिजे. तर परत एकदा मित्रांनो, आनंदी राहा, समाधानी राहा आणि झेप स्टुडिओ पाहत राहा. धन्यवाद.